बार्शी तालुका पोलीस स्टेशनमधील भ्रष्टाचार आणि आरोपींना वाचविण्याच्या भूमिकेविरोधात बार्शी काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशनसमोर बुडबुड घागरी असे अनोखे आंदोलन करण्यात आले. इसाप नीती या बालकथासंग्रहात भ्रष्टाचाराची खीर खाल्ल्यास घागर बुडते अशी कथा आहे. त्या कथेप्रमाणे बार्शी पोलीस स्टेशनसमोर एक हौद तयार करून त्यात उलटी घागर टाकून अनोख्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले. बार्शी पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही, त्यामुळे अनेक नागरिक निराश होऊन माघारी जात आहेत. पोलीस स्टेशनमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बघण्यासाठी बार्शीतील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. बार्शी शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचं आज हे भ्रष्टाचाराच्या विरोधात, पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या आरोपी बचाव वृत्तीच्या विरोधात आज आम्ही हे बुडबुड घागरी नावाचं एक आंदोलन घेतलं आहे. इसाप नीती नावाची एक बालबोध, बालकांना बोध देणारी काही कथासंग्रह आहे. त्या कथासंग्रहामध्ये जर कोणी भ्रष्टाचाराची खीर खाल्ली असेल तर ती घागर बुडते अशी एक कथा आहे. आणि आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाला निदर्शनच काही गोष्टी आणून दिल्या होत्या. त्यापैकी आमचे शेतकरी मित्र आदरणीय व्यंकटेश सातपुते यांनी अशोक बलदोटा नावाच्या एका पाईप विक्रेत्या व्यापाऱ्याकडून 3 लाख रुपये 10% वार्षिक व्याजदराने त्यांनी त्यांना आर्थिक अडचणीत असल्यावर त्यांना दिले होते. 45 महिन्यामध्ये 13.5 लाख रुपये 10% वार्षिक व्याजदराने, मासिक व्याजदराने 10% आणि 13.5 लाख रुपये मागच्या 45 महिन्यामध्ये व्यंकटेश सातपुते या तारसंबंधने गावच्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी त्यांची शेतीची बाग जळून गेली. आता त्यांनी बाग उपटून पण टाकली. अशा शेतकऱ्याकडून 3 लाखाचे 13.5 लाख रुपये व्याज घेतलं, 3 लाखही परत दिले. मध्यंतरी 8-10 दिवसापूर्वी त्यांच्या घरी गुंडांच्या करवी मारामारी करण्यासाठी काही गुंड वसुलीसाठी पाठवले चक्रवाढ व्याजाच्या, आणि त्यामध्ये त्यांच्या आईला घेरी आली आणि आई मूर्छना येऊन तिथं पडली. आई दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ते गुंड दवाखान्यातसुद्धा जाऊन पठाणी वसुली करत होते. आणि त्यामुळं अशा या पठाणी वसुलीच्या विरोधात व्यंकटेश सातपुते ज्यावेळेस बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेला इथले पोलीस इन्चार्ज आणि इथले जे काही अधिकारी केकान म्हणून कुणी पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी आणि राहुल देशपांडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही पोस्टानी तक्रार द्या, आणि पोस्टानी तक्रार द्यायची असती तर मग सगळं पोस्टानीच करा कामकाज, हे पोलीस स्टेशन बरखास्त करून टाका. जर तुमच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आज 13.5 लाख रुपयाची जर 45 महिने तो 10% वार्षिक व्याज, मासिक व्याज घेणारा सावकार आहे त्याच्याविरोधात तक्रार द्यायला गेला शेतकरी, इतक्या दुष्काळी परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये रोज शेकडो शेतकरी आत्महत्या करतात आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये गृहखात्याने जर समजा अशा आरोपींना आणि सावकारांना पाठीशी घातलं तर हे काही उचित होणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.